भाषण जरी उद्धव ठाकरे करणार होते पण त्याआधी माध्यमांच्या कॅमेराला तेजस ठाकरेंनी आकर्षित केलं. ठिकाण कलानगर. शिवसेना हे प्रबोधनकार ठाकरेंनी दिलेलं नाव आणि धनुष्यबाणाला निवडणूक चिन्हापेक्षाही जास्त महत्व मिळवून देणाऱ्या बाळासाहेबांच्या कुटुंबियांनी आज रस्त्यावर उतरून जनतेला साथ घातली, कळकळीची विनंती केली, विरोधकांना आव्हान दिलं, जोरदार घोषणा दिल्या. पण यानिमित्त पुन्हा चर्चा सुरू झाली ती उद्धव ठाकरेंचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची. आदित्यनंतर आता तेजसही राजकारणात येणार का अशी कुजबूज सुरू झाली आहे. कलानगरमध्ये तेजसच सगळी परिस्थिती हाताळत असल्याचं कॅमेराने टिपलं. उद्धव आणि आदित्य ठाकरे येण्याआधी नेमकं काय घडलं तुम्हीच बघा. राजकारणात कधीच न दिसणारा तेजस ज्यावेळी रस्त्यावर उतरलेल्या वडिलांच्या पुढे जाऊन लोकांना सावरताना दिसला. उद्धव ठाकरेंनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बाळासाहेबांच्या सुरुवातीच्या काळाची आज आठवण करून दिली. आता तेजस ठाकरे याच पडतीच्या काळात वडिलांना सावरून राजकारणात पाऊल ठेवणार का हा प्रश्न अनेकांना पडलाय. तुम्हाला नेमकं या प्रश्नाबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.